हरी ओम, मी मनीषा विरा भोईटे, भांडूप पश्चिम, महाराष्ट्र नगर उपासना सेंटर. 2000 सालापासून मी बापू भक्त आहे. तर तसे तर बापूंचे खूपच अनुभव आहेत, पण सर्वात महत्त्वाचा अनुभव म्हणजे 2008 माझ्या मिस्टरांना हार्टचा प्रॉब्लेम झालेला. रात्रीचंच त्यांना ॲडमिट केलेलं आणि डॉक्टरांनी मला बोलावून सांगितलेलं की काहीही होऊ शकतं, देवावर तुम्ही भरोसा ठेवा. मग त्यांना ट्रीटमेंट सुरू केली आणि रात्रभर मी रामनाम वहीचं लिखाण करत राहिले, नामस्मरण केलं आणि सकाळी उठल्यानंतर हॉस्पिटलच्या गेटसमोर गेले. तर समोर गेले तसेच मला बापू नावाची रिक्षा उभी दिसली. म्हणजे त्यावरूनच समजलं की बापू आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि ते मग ज्यांची रिक्षा होती त्यांनी मला विचारलं काय झालं आणि मग त्यांनी येऊन मला सांगितलं की घाबरू नका, तुम्ही त्यांना पाण्यातून उदीक पियायला द्या की मग सर्व परिस्थिती नॉर्मल होऊन जाईल. मग त्यांनी ते आणि मी त्याप्रमाणे त्यांना ती उदी पाण्यामधून पियायला दिली आणि त्यामुळे परिस्थिती पण नॉर्मल झाली. आणि 4-5 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि एंजियोग्राफी डॉक्टरांनी करायला सांगितली. त्यावेळी सुद्धा आम्हाला एंजियोग्राफी करायला जाताना आम्हाला बापू भक्त भेटले आणि म्हणजे जणू काही जिथेही जाणार तिथे बापू आपल्या बरोबरच असतात याची प्रचिती मला त्यावेळी मिळाली. मग एंजियोग्राफीचा रिपोर्ट सुद्धा नॉर्मलच आला, ब्लॉकेजेस नव्हते, त्यामुळे ऑपरेशन वगैरे करण्याची गरज नाही भासली. आणि असेच वरच्यावर अनुभव म्हणजे बापूंचे खूप येतच असतात. हरिओम.